कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता बघ, खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली. तुम्हा दोघांचे अभिनंदन, बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. अप्पे, तुझं पोट दिसायला लागले, आपलं बाळ मोठं होतंय अप्पे. ए चिटुकल्या, तिकडे आहे ना बाळाची हालचाल जाणवते. शपथ, लातापिता सुरू झालंय का? नाही नाही, अजून लात नाही मारत आहे. लात मारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे. ए बाळा, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगणार ना. सावरलं पाहिजे अर्जा, स्वतःला सावरलं पाहिजे आपल्या आपीसाठी. ती आत्ता असती तर काय म्हणली असती तुझ्या जागी? अर्जुन, असं कचायचं नाही, असं कचायचं नाही. झटली अप्पी, अर्जा तुझ्यासाठी घरासाठी लय झटली. आत्ता अप्पीला सांभाळलं पाहिजे, है ना? अप्पीला सांभाळलं पाहिजे. हे फोटो आणि बाकीचे सगळं कुठे? अप्पे, बघितलं ना की अजूनच त्रास होईल आपल्याला. कसला त्रास? त्रास कसा होईल अर्जुन? अरे पण हे कुठे गेलंय सगळं? कोणी काढले? कधी काढला? शांत नाही अर्जुन, हे का काढलंय? रूम बघी कशी दिसते, आपली बकास दिसतीये. आपली रूम वाटणार ती. कोणी आलं होतं का तुला माहिती? कोण आलं होतं इथे? हा नाही नाही, कोण नव्हतं आलं, मीच काढले. तू का काढलं? अरे बघ की कसं दिसत आहे सगळं, हे आपली रूम वाटणार मला. मला इथे थांबूशीच वाटणार. अगं काय बोलतेस तू अप्पे? काय करणार बाळाची फोटो लावून रूम मध्ये? फोटो बघितले ना की अजूनच आठवण येत राहील. आता सगळं बदललं पाहिजे आपण, हे रूम बिम बदललं पाहिजे सगळं. आता अर्जुन माझं शांततेत ऐकून घे. आपलं बाळ आहे, आपलं बाळ जिवंत आहे. तुला कळत नाहीये का मी कसं सांगू तुला? बघ, असं काही बोलू नको, मला भीती वाटते. कस तरी होते आतून, तू असं काही बोलू नको अर्जुन. अरे मी खरं सांगते, आपलं बाळ आहे, माझ्यात विश्वास ठेव. की बघ आता नाही मी आपल्या बाळाला. आता अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव, खरंच आपलं बाळ आहे. मी तुला मी कसं सांगू? मला नाही कळत आहे. आपलं बाळ गेले. आता तुझ्या समोर झालं ना सगळं ते? मला नाही माहिती अर्जुन, पण मला सतत असं वाटतं आपलं बाळ आहे. तुला कळत नाहीये का? अरे मी तेच म्हणतेय, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते अर्जुन. मला सांगता येत नाही आपलं
माळ आहे आपलं. भास्कर भास्कर आपे भास्कर भास्कर आवाज येतोय बघ. आवाज आवाज नाही येते का तुला? मला आवाज येतोय. अर्जुन बाळाचा बाळ आहे, तुला कळत आहे का? बाळ आहे आपे. बास बास झालं बास झालं. अर्जुन खरंच विश्वास ठेवणार आहे माझ्यावर. सांगते अरे अरे नियती आपल्या बाजूने का नाही? नियती आपल्यासोबत असं नाही वागणार. नियती काल आपल्या सोबत होती, आज आता पण आपल्या सोबत आहे. हाय विश्वास नियतीवर आता. हा असं नको करू रे. हे बघ तू दीड सोडलंस ना, तू अशी वागलीस ना की मला खचायला होतंय. नाही पण मी काय म्हणते एकदा ऐकून माझं ऐकून घे. तू माझं ऐकून घे. मी तुझं ऐकलं ना, आता माझं ऐकून घे. हे बघ तुला आता आरामाची गरज आहे. आता काय करू आपण? फ्रेश होऊ, जरा कपडे बदलू आणि मग तू आहे ना खाऊन घे आणि झोपून घे सारखा. रात्रभर झोपली नाही ना तू, तुला आरामाची गरज आहे. मी पण आवरतो. हा जा आवरून घे, खाऊन घ्यायचं आपल्याला आता. हा लिंबू आहे का ग? कसा घास उतरतो ग तुझ्या घशाखाली म्हणे? बया मला बी मस वाईट वाटले, पण आता भूक लागली म्हणल्या खावं तर लागणारच ना. म्हणे खावं तर लागणारच ना. इथं आमच्या घशाखाली घास उतरना. मिने जाऊ दे. बापू सुष्मी दोन दोन घास खाऊन घ्या. दिप्या ये बाळा. बापू चहा आणलाय गरम गरम, थोडा थोडा घ्या. दिप्याला काय नको मला, मला नाही काय खायचं. अरे असं नका करू तुम्ही, दोन दोन घास खाऊन घ्या की सगळं खा म्हणते का मी. घ्या बर. सुष्मे गप ग बाई गप, किती रडशील. का झालं सोन्यासारखे लेख हो माझी? का केलं देवाने असं? सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याकडे असती तर मग कशाला ग. आणि हे बघ देवाच्या मर्जी पुढे आपलं काय चालतंय का? आपण असं काय पाप केलं होती ना, तिला असं फळ मिळावं. अहो तुम्ही असा विचार नका करू. सुषमा तू बोलून मोकळी हो, अशी रडत बसू नको. मला तर खर तर आपीचीच भीती वाटते. फार खचून गेली हो माझी पोट. काय ग सुषमा, माझा बी काळजात धडकी भरल्यासारखी झाली. बघ आधीच त्यांच्या घरात एक सुनी अडवाणी करते. आपल्या आपीला काय? अक्का काय नाही होणार तिला. मम्मी आपली दीदी लई स्ट्रॉंग आहे. ते झालं र, पण मनावर असा आघात झाल्यावर भली भली कोसळून पडत्यात. मावशी तुम्ही कशाला बोलताय हो? आघात काय असतो माहिती का तुम्हाला? या ठिकाणी पोर जायचं दुःख तुम्हाला माहित असतं ना, तुम्ही असं बोललाच नसता. अरे तिला धक्का बसल्या म्हणून असं बोलते ती. याच्यावर काळ एवढंच औषध आहे, जरा येळ जाऊ द्या, आपोआप बरी होती बघा आपी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.